मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाह बंधनात अडकली आहे. तिने तिचा पती कुणाल पेनोडेकर सोबत पुन्हा लगीन गाठ बांधली आहे. सोनालीचा मेहंदी सेरेमनी आणि व्हाईट वेडिंगचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांची तिच्या लग्नाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली होती. पण चार दिवस उलटूनही तिच्या लग्नाचे फोटो समोर न आल्याने चाहते मात्र थोडे नाराज झाले होते. चाहत्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी सोनालीने एक खास पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने म्हटलंय की पॅन्डेमिकमुळे दोन वेळा पोस्टपोन करून तिसऱ्यांदा कॅन्सल करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता रजिस्टर लग्न करून टाकू असं ठरवलं. आमचे आई वडील कुटुंबियांना ट्रॅव्हल करता नाही आलं. झूम कॉलवरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थिती सुधरेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि सेलिब्रेट करू अशा आशेवर गेल्या वर्षी 7/5/2021 आम्ही कोर्ट मॅरेज केलं. यंदा आमच्या पहिल्या वेडिंग अनिव्हर्सरीला आम्ही सहकुटुंब सहपरिवार ठरवल्याप्रमाणे संपूर्ण विधीपूर्वक मराठमोळ्या पद्धतीने अगदी स्वप्नवत लग्न केलं. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं सगळं शेअर करू लवकरच. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमीप्रमाणे राहू द्या. तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मग तुम्हीही सोनालीचे अभिनंदन कमेंट बॉक्समध्ये करू शकता. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्म यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.